या वर्षी कोरोनामुळे आहाराचे महत्त्व हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्व लोकांनी अनेक प्रकारचे काढे आणि घरगुती जेवणाचे विविध प्रयोग केले आहेत. कोरोना होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पदार्थाचे सेवन करण्याचे सल्ले दिले आहे. ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स. परंतु फक्त विश्वसनीय माध्यमाकडून आणि एज्युकेटेड हेल्थ प्रोफेशनल्सकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवावा. जागतिक आहार सप्ताह याच निमित्ताने रोजच्या जीवनातील आहाराचे महत्त्व आणि कोरोनामुळे सध्या आहारबद्दल असलेल्या रूमर्सवर चर्चा करण्याची संधी मला मिळाली आहे. तर मग सध्या चर्चेत असलेल्या अशाच काही प्रश्नांची उत्तर आपण बघूया. पहिले म्हणजे की गरम पाण्यामध्ये हळद घेतल्याने कोरोना होत नाही. आता हळद ही प्रत्येक घरातली किचनमध्ये असलेली सामग्री आहे, गुणकारी औषधी मानली जाते. हळदीच्या मेडिसिनल प्रॉपर्टीजच्या सर्वांच्या ओळखीच्या आहे. अगदी लहान मोठ्या सर्व आजारांसाठी हळद गुणकारी समजली जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असलेले कर्क्युमिन हे कंपाऊंड आहे. अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबियल असे अनेक गुणधर्म हळदीमध्ये असतात. हळदीच्या नियमित वापरामुळे इम्युनिटी निर्माण करण्याचे गुणधर्म आहेतच, परंतु ते फक्त हळद घेतल्याने कोरोनापासून बचाव होणार नाही. दुसरा प्रश्न म्हणजे आईस्क्रीम, तोच एक मोठा प्रश्न आहे. आईस्क्रीम खाणे सध्या चिंतेचा विषय आहे. त्याचे कारण आहे, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर सर्दी झाली तर. आता सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात सर्दी आणि खोकला होऊ नये म्हणून बरेच जण आईस्क्रीम खात नाही. कोरोनाची सिम्पटम्स सामान्य खोकला आणि सर्दी सारखे असतात आणि म्हणून प्रिकॉशन घेणे आवश्यक आहे. आईस्क्रीममध्ये असलेले साखराच्या प्रमाणामुळे ती सखत आहाराचा भाग नसली तरी कधीतरी खायला हरकत नाही. आता लसूण खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस संपतो ही आहे आपली तिसरी अफवा. आता लसूण हा भारतीय जेवणात वापरला जाणारा आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ. लसणाचे सेवन आणि हृदयविकारासाठी असलेले त्याचे फायदे हा हल्लीच्या काळात अतिशय चर्चेत आलेला विषय आहे. गार्लिकमध्ये असलेला ॲलिसिन हा कंपाऊंड अँटी इन्फ्लेमेटरी आहे. आता हा मेडिसिनल गुणधर्म असला तरी कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी एकमेव पर्याय ठरू शकत नाही. आता चौथी गोष्ट म्हणजे व्हायटमिन सी घेतल्यामुळे कोरोना इन्फेक्शन टाळता येईल का, याच्यावर बोलूया. व्हायटमिन सी हा वॉटर सोल्युबल व्हायटमिन असून रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. व्हायटमिन सीची हे येल्लो ऑरेंज फ्रूट्स आणि भाज्यांमधून मिळतं. एक्झाम्पल आवळा, संत्र, लिंब आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल. रोजची व्हायटमिन सीची गरज आहारातून पूर्ण केली जाऊ शकते. व्हायटमिन सी हा सर्वात सुरक्षित आणि पोषक न्यूट्रियंटपैकी एक आहे. अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, त्वचेचे विकार आणि इम्युन सिस्टम डेफिशियन्सीपासून संरक्षण प्रदान करते. सध्याच्या काळात रोग प्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी व्हायटमिन सीच्या सप्लिमेंट्स प्रभावी ठरू शकतात, परंतु त्याचे सेवन हे डॉक्टर्स किंवा ऑथोराइज हेल्थ प्रोफेशनलचा सल्ल्यानेच करावे. सध्याच्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आहाराची काळजी कशी घ्यावी याच्यावर बोलूया. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वच्छतेची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. किचनमध्ये स्वच्छता पाळा. घरी आणलेल्या भाज्या, फळं स्वच्छ धुवून वापरावे. बाहेर अस्वच्छ वातावरणात बनलेले पदार्थ खाऊ नये. फ्रेश फूड कंझ्युम करा. रोजच्या जेवणात फळे, भाज्या, कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ यांचा वापर करावा. रोजच्या जेवणात तेल, साखर, मीठ यांचा वापर कमी करावा. जेवणाचे वेळ पाळावी आवश्यक आहे. अवेळी केलेल्या जेवणामुळे अपचन होऊ शकते. लॉकडाऊनमध्ये घरी पौष्टिक पदार्थ बनवण्यास भर द्या, कारण सध्या सगळे आपापल्या कुकिंग स्किल्सवर काम करत आहात, ज्यामध्ये केक, पेस्ट्रीज, ब्रेड्स असे अनेक डिशेस घरी बनवतात. मग हे सगळं बनवताना व्यायाम हा सुद्धा तितकाच आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे.
घरी असल्यामुळे सतत खाण्याची सवय आणि झिरो ॲक्टिव्हिटी हे वजन वाढण्याचे कारण ठरू शकते. कोरोनामुळे स्वच्छतेचं महत्त्व सगळ्यांनाच समजलं आहे. त्या व्यतिरिक्त कोरोना असताना किंवा नसताना जेवणाचे नियम फारसे काही बदलत नाही. रोजच्या जेवणात पौष्टिक आहाराचे असणे नेहमी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. धन्यवाद.